जालन्यात दोन तरुणांचे मृतदेह आढळले आहेत. 32 वर्षीय आकाश पाटोळे आणि 35 वर्षीय मुकेश पाखरे हे दोघेही शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी आहेत. 2 दिवसापासून ते बेपत्ता होते. काल दुपारी त्यांचे मृतदेह एका नाल्यात आढळले होते. पोहताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. वाशिममध्ये धावत्या शिवशाही बसचं चाक निखळलं. रिसोड ते संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये 40 प्रवासी होते. सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. धक्कादायक म्हणजे शिवशाही बसचं चाक निखळून सुमारे 200 फूट लांब शेतात जाऊन पडलं. चालकानं वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अपघात टळला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहराजवळील भवानी घाटात एका कार आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा यात मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी 35 झाडांवर कुऱ्हाड आणले. शास्त्री नगर इथल्या 50 वर्ष जुन्या आंबा, चिंच, नारळ, फणस, निलगिरी, जांभूळ अशा विविध जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली. पालिकेच्या उद्यान विभागानं रात्रीच्या वेळेला झाडांची कत्तल केल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अंटच इंडिया फाउंडेशनच्या सदस्यांनी जंगली रमीच्या जाहिरातीला विरोध करत शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर आंदोलन केलं. वांद्रे परिसरातील बंगल्याबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शाहरुख खाननं जंगली रमीची जाहिरात करू नये अशी मागणी केली. पंढरपूरमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत त्यामुळे रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. उजनीच्या कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रयत क्रांतीचे दीपक भोसले, स्वाभिमानीचे सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. सह्याद्रीची उंची म्हणजे